सफेद कारण चार अध्यक्ष और दस बहन मित्रांनो, आज 3 जानेवारी म्हणजे सावित्री फुले यांची जयंती. त्यांच्या कार्याविषयी मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. जिंदगी एक काटो की सफर है, जिंदगी एक काटो की सफर है, हौसला उसकी पहचान है, हौसला उसकी पहचान है. रास्तों पर सभी चलते हैं, रास्तों पर सभी चलते हैं, पर जो रास्ते बनाए वही इंसान है, पर जो रास्ते बनाए वही इंसान है. भारतीय स्त्रियांना शिक्षणासाठी शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या ज्ञानगती क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, साथ देणाऱ्या साथ शोधक मारा साथ देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते. 18व्या शतकाचा काळ होता. स्त्रियांचे जीवन चूर आणि मूल पर्यंत मर्यादित होते. स्त्रियांनी शिकणे पाप समजले जायचे. अशा या 18व्या शतकाचा 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव जिल्हा सातारी ते सावित्री फुलेंचा जन्म झाला. म्हणूनच म्हणतात तर बेटियो सबके नशीब में थोड़ी होती है, बेटियो सबके नशीब में थोड़ी होती है, रब को जो घर पसंद आए वही बेटियो होती है, रब को जो घर पसंद आए वही बेटियो होती है. परंतु आज काल बदलना है. सावित्री फुले स्वतः शिकल्या मुलींना शिकवले, आज बस कंडक्टर डॉक्टर ते पायलट राष्ट्रपती असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाही की तिथे महिलांनी आपला वर्चस्व गाजवले नाही. आणि हे फक्त होऊ शकले ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले मुळे. अशा